जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीनं थोर समाजसुधारक स्वर्गीय जनार्दन आत्माराम भगत यांच्या पुण्यतिथीनिमित्त रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये पुण्यतिथी कार्यक्रम आणि त्यानिमित्त रक्तदान शिबिर मंगळवारी आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भगतसाहेबांचे विचार, शिकवण व आदर्श यशाची गुरुकिली आहे असं प्रतिपादन केलं. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीनं थोर समाजसुधारक स्वर्गीय जनार्दन आत्माराम भगत यांच्या पुण्यतिथीनिमित्त रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये पुण्यतिथी कार्यक्रम आणि त्यानिमित्त रक्तदान शिबिर मंगळवारी आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भगतसाहेबांचे विचार, शिकवण व आदर्श यशाची गुरुकिली आहे असं प्रतिपादन केलं. तत्पूर्वी भगतसाहेबांच्या शेलघर निवासस्थानीही अभिवादन करण्यात आलं. स्वतःच्या प्रकृतीची काळजी न करता शेवटच्या श्वासापर्यंत समाजाच्या स्वार्थासाठी कार्य करणारे स्वर्गीय जनार्दन भगत यांचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सहकार क्षेत्रातील कार्य अजरामर असून त्यांचे विचार, शिकवण व आदर्श यशाची गुरुकिल्ली आहे असं प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उल्वा नोड येथे केलं. जवळजवळ साधारणतः 99 विद्यार्थी आपले 90 वरती आहेत आणि सर्वच्या सर्व विद्यार्थी 75% वरती मार्क पडून पास होतात. 140-141 विद्यार्थी म्हणजे आत्ताचे मार्क्स, आम्ही ज्यावेळेस पास झालो त्याला आमचे मार्क 50-55 असायचे. 50%, 55%, 70% पहिला नंबर जिल्ह्यामध्ये पहिला नंबर 70% वाला. तर अशा पद्धतीने ही विद्यार्थ्यांची आता गुणवत्ता वाढायला लागली. त्याला तितकं पूरक असं आपण शिक्षण देणं, त्यावेळेला आपल्या विचार पण नव्हतं. बी एड झालो म्हणजे फार झालं. बी एड झालं, नोकरी मिळाली की भरपूर झालं. पण आता आमचं ज्ञान अपुरं पडतंय. म्हणजे आम्ही जे कितीतरी शिक्षण मोठ्या संस्था काढल्या, काय केलं, तरी आमचं ज्ञान आता अपुरं पडतोय. आमच्या नातवाला अमोघला परवा मी घेऊन गेलो वाशीला, म्हटलं त्याला आता कुठेतरी 12वी झाला की कुठे कॉलेजला तिथे पाठवूया बाहेर जात साधारणतः. तर तिथं ते सांगायला म्हणजे ही परीक्षा झाली का, ती परीक्षा झाली का, तिथे 10वीत असताना काय केलं, 11वीला असताना काय सुरू केलं का, शाळेत परीक्षा दिली का, अमुक झालं का, तमुक झालं का. आता मगाशी उल्लेख झाला JEE काय ते जी वगैरे, आणखीन JEE काय ते असं, अशा विविध परीक्षा ज्या आहेत. आता ह्या द्यायची पाळी आपल्यावर आलेली आहे. ते ज्ञान आमच्या पिढीतल्या लोकांना नाही, पण नवीन पिढीला आत्मसात करायचं असेल तर ही नवीन पिढी आता जी 20-25 वर्षामध्ये किंवा 18-20 वर्षामध्ये आहे, पुढं ती पिढी ज्यावेळेला अशी 50-60 वर जाईल त्यावेळेला हे जग कुठं असेल. हे जग अर्धजग इथं, अर्धजग चंद्रावर, अर्धजग आणखीन इतर कुठल्या ग्रहांवर असेल, तर ती कल्पना करण्याकरता तशा प्रकारचं शिक्षण देणार गरजेचं राहिलं आहे. JBSV संस्थेमध्ये आज शेकडो PhDवाले आपण दर वर्षाला तयार करतोय. दर वर्षाला आपण 10-20 नक्कीच 100 वरती PhDवाले आपले झालेले आहेत. मग ते कॉमर्समधून होतात, सायन्समधून होतात आणि विविध जेथून जात विविध हे थेसिस त्यांचे लिहिले जातात. JBSV संस्था आता मोठी झाली, हा विभाग मोठा झाला आणि भगतसाहेबांच्या कृपेमुळे सर्व झालं. त्यांना जो धडा आम्हाला घालून दिला त्यामुळे झालं, तो आदर्श पुढे ठेवायचा आहे. या कार्यक्रमास सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, JNPTचे विश्वस्त महेश बालदी, शकुंतला ठाकूर, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुण शेठ भगत, उपकार्याध्यक्ष YT देशमुख, इंटकचे राष्ट्रीय सचिव महेंद्र घरत, माजी पंचायत समिती सदस्य भाऊशेठ पाटील, पांडुशेठ घरत, भाजपचे पनवेलश्वर अध्यक्ष जयंत पगडे, पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच हेमलता भगत, महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे, नगरसेवक अजय बहिरा, विकास घरत, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव डॉ ST गडदे, सहसचिव डॉ नंदकुमार जाधव, कार्यकारी मंडळ सदस्य प्रकाश भगत, संजय भगत, वसंत पाटील, छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका SA डोईफोडे, उद्योजक हरिचंद्र पाटील, कामगार नेते सुरेश पाटील, चंद्रकांत घरत, हेमंत ठाकूर, अनंता ठाकूर, चिंतामणी घरत, विश्वनाथ कोळी यांच्यासह कार्यकर्ते, नागरिक, विविध विद्यालय महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक उपस्थित होते. यावेळी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात सांगितलं की सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्राचा वस्तुपाठ म्हणजेच भगतसाहेब होय. भगतसाहेबांचे कर्तृत्व समाजाला दिशा देणारे आहे. समाजासाठी अहोरात्र मेहनत त्यांनी केली. तंटामुक्ती ही संकल्पना अलीकडच्या काळात आली, पण प्रत्यक्षात भगतसाहेबांनी त्या काळी तंटामुक्ती करत विभागात सलोखा राखण्याचं काम केलं असून त्यांचे विचार व शिकवण सर्व समाजासाठी आदर्श आहे. भगतसाहेबांच्या नावानं
गेली 31 वर्ष वेगवेगळ्या पद्धतीनं सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्याचा रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली इथं उपस्थित असणारे आपण सारीच मंडळी प्रयत्न करतो. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाची स्थापना ही साधारणपणानं 92-93 सालाच्या आसपास झाली आणि त्यानंतर त्या मंडळाच्या माध्यमातून ऍक्टिव्हिटीला कामाला आम्ही त्या ठिकाणी सुरुवात केली आणि मंडळाच्या माध्यमातून पण भगतसाहेबांचं कार्य डोळ्यापुढे ठेवून या सगळ्या परिसरामध्ये काम करतोय. पण भगतसाहेबांच्या नावाची जादू अशी आहे की भगतसाहेबांच्या नावानं जे कुठलं काम हातामध्ये घेतोय त्या कामाला सातत्यानं लोकांच्या शुभेच्छा भेटतात, यश भेटतात. आज या ठिकाणी सन्माननीय पांडुशेठ घरत माजी सरपंच या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांनी सुद्धा एकेकाळी भगतसाहेबांच्यावर काम केलंय. व्यासपीठावरच्या अनेक मान्यवर मंडळींनी त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलेलं आहे आणि म्हणून या परिसराची जडणघडण होत असताना या परिसरामध्ये सुरुवातीच्या वेळेला आलेलं माझगावडॉक असेल किंवा या परिसरामध्ये आलेले अन्य पद्धतीचे उद्योग असतील, या परिसरामधल्या मुलांच्या शिक्षणासाठी इथे रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेले मग इथलं विद्यालय असेल, जासई असेल, अन्य विद्यालय असतील, या सगळ्याच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रामध्ये झालेला विकास, या सगळ्या परिसरामध्ये सामाजिक सलोखा राहिला पाहिजे या दृष्टिकोनातून अगदी अलीकडच्या काळामध्ये आपण तंटामुक्तीची संकल्पना ऐकली पण अशी तंटामुक्ती भगतसाहेबांच्या घरी ती दरवर्षी दर दिवसाला ती सातत्यानं सुरू असायची आणि ज्याचा कोणाचा वाद आहे तो वाद सोडवण्याचं एकमेव ठिकाण आणि विश्वसनीय ठिकाण म्हणजे भगतसाहेब. अशा पद्धतीची कीर्ती ही भगतसाहेबांनी सातत्यानं या ठिकाणी आपल्या कार्याच्या माध्यमातून या ठिकाणी कमवलेली होती आणि त्यामुळे एका अर्थानं सामाजिक क्षेत्रामध्ये काम कसं करावं, शैक्षणिक क्षेत्रात काम कसं करावं, राजकीय क्षेत्रात काम कसं करावं याचा चालता बोलता वस्तुपाठ म्हणजे जनार्दन भगतसाहेब. कामगार नेते महेंद्र घरत यांनी म्हटलं की आपण सर्व भगतसाहेबांची लेकरे असून लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आम्हाला व्यासपीठ दिलं असा उल्लेखही घरत यांनी केला. तसंच कोपर येथे भगतसाहेबांचा पूर्णकृती पुतळा उभारावा अशी मागणी भाषणातून केली. रामशेठ ठाकूर नाव फार मोठं आहे, दानशूर ते मोठे आहे, सगळ्यात मोठं आहे, त्याची कॉम्पिटिशन कुठंच नसते म्हणून ही जागा आपण मिळवली. त्यावेळी इथं काय प्लॅनिंग नव्हतं. अनुराधा देशपांडे म्हणून होत्या त्या प्लॅनिंग, त्यांच्याकडे फार फेऱ्या मारल्या किंवा तुम्ही 3 वर्ष फेऱ्या मारत असतो त्यानंतर ही जागा मिळाली आणि आज भव्य दिवस स्टेडियम झालं. इंटरनॅशनलचे फुटबॉलचे खेळाडू इथे येऊन प्रॅक्टिस करतात ही अभिमानाची गोष्ट आहे, अतिशय चांगलं झालंय. आता एकच पंधरा भगतसाहेबांना 31 वर्ष जाऊन झाली. कुठला भगतसाहेबांचा आपण कोपर फाटा ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा राहील त्याच्या नंतर जी जागा त्याचं खाली होईल त्यामध्ये भगतसाहेबांचा उभा पुतळा. संजय आमचा रंग बदलतो अलग अलग प्रत्येक वेळेला. आता एकच मस्त पैकी उभा त्यांचा एकच रंगाचा पुतळा उभा राहील आणि त्याच्यासाठी आपण आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना सुद्धा अभिमान वाटेल का त्या भगतसाहेबांनी आमचं नेतृत्व केलं आणि त्याचं नाव आदरामर राहावं. तुम्ही आदरामर केलं इंटरनॅशनल लेवलला देशाच्या पातळीवर, या भागाला एक ओळख नवीन नावाच्या समोरच एक चांगला पुतळा भगतसाहेबांचा व्हावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि ते काम शेवटी काम घेतलं का फास्ट होतं. संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी प्रास्ताविकातून स्वर्गीय जनार्दन भगत यांच्या कार्याचा गौरव करून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. समाजाला दिशा देण्याचे आणि शिक्षण देण्याचे भगतसाहेबांचे स्वप्न लोकनेते रामशेठ ठाकूर करीत असल्याचं नमूद करून भगतसाहेबांचे आदर्श घेऊन वाटचाल हीच खरी श्रद्धांजली आहे असंही ते म्हणाले. स्वर्गीय भगतसाहेबांचं जे स्वप्न आहे ते शैक्षणिक स्वप्न त्यांचं होतं, ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम रामशेठ ठाकूर साहेबांच्या माध्यमातून आम्ही सर्व कार्यकर्ते मंडळी या ठिकाणी करत आहोत. पण दुसरं स्वप्न भगतसाहेबांचं होतं का गावामध्ये आपल्या भागामध्ये एकी राहावी, आपला न्यायनिवाडा आपल्या आपण या ठिकाणी करावा. आपल्याकडे थोडीशी आता थोडीशी भांडणं झाली तरी आपण डायरेक्ट पोलीस स्टेशन काढतो, कुठं पैसे देऊन कोणा 326 लावायला सांगतो, कोणा 307 लावायला सांगतो. पण भगतसाहेबांच्या टायमाला 307-302 केसी ज्या झालेल्या आहेत, मग मर्डरच्या केसी झालेल्या आहेत, त्या सुद्धा भगतसाहेबांनी विटवलेल्या आहेत. एवढं काम चांगलं काम या भागामध्ये भगतसाहेबांनी केलेलं आहे म्हणून त्यांचा आदर्श घेऊन आपण सर्वांनी पुढे जाणं गरजेचं आहे. मग वाटतं या वर्षीपासून दरवर्षी कित्येक वर्ष ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला झाल्या असतील, किती सरपंच सदस्य झाले असतील, सर्व भगतसाहेबांनी ठरवून त्याच्या कार्यकर्त्यांनी ठरवून सरपंच सदस्य झालेले आहेत. या ठिकाणी रामशेठ ठाकूर साहेबांनी सुद्धा या वर्षी चांगला, गेल्या वर्षी सुद्धा आपण प्रयत्न केला होता, या वर्षी सुद्धा आपण सरपंच बिनविरोध व्हावा, ग्रामपंचायत बिनविरोध व्हावी म्हणून प्रयत्न केला. मात्र असंख्य कार्यकर्त्यांनी नेते मंडळ त्याला पाठिंबा पण दिला, एक चांगलं काम म्हणून सर्वांचा पाठिंबा होता. पण तो काही लोक तांदळामध्ये खडे असतात तसे असतात पण त्याला न जुमता
आपण भगत साहेबांच्या सुनबाई यांना सरपंच करण्याचं काम सुद्धा आपल्या भागातील लोकांना भगत रामसिंग ठाकूर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झालेलं आहे. आणि म्हणून आदर्श भगत साहेबांचा सर्व आदर्श घेऊन आपण सर्वांनी यापुढे जायचं आहे. आणि वाटतंय खऱ्या अर्थानं हा आदर्श पुढे घेऊन जर आपण गेलो तर मला वाटतंय तरी श्रद्धांजली भगत साहेबांना व्हायल्यासारखं होईल. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.